उद्योग पळवले जात नाहीत. उद्योगासाठी पळवले जायचं म्हणजे का त्याला उचलून घेऊन जायचं असं होत नाही कधी. प्रत्येक मुख्यमंत्री आपल्या राज्यामध्ये कोणता उद्योग यावा यासाठी प्रयत्नशील असतो. आमदार असला आणखी राजकारण कळायचं एवढं काही विशेष नाही. पण ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्याला वाटेल त्यावेळेला तो विस्तार होईल. आताच एवढी गडबड करण्याचा काही अर्थ नाही. त्यांचा दौरा आहे मुंबईमध्ये, तर संजय राऊत यांनी टीका केली की ते रोड शो कशासाठी करत आहेत. आमचे उद्योग जर कळवायचे असेल तर त्याला आमचा आक्षेप आहे. संजय राऊत नेहमीप्रमाणे ते त्यांचा मत मांडत असतात, त्याला काही इतकं महत्त्व देऊ नका. योगी आदित्यनाथ इकडे आले त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. उद्योग पळवले जात नाहीत. उद्योगासाठी पळवले जायचं म्हणजे का त्याला उचलून घेऊन जायचं असं होत नाही कधी. प्रत्येक मुख्यमंत्री आपल्या राज्यामध्ये कोणता उद्योग यावा यासाठी प्रयत्नशील असतो. आज जर तुम्ही पाहिलं असेल तर शिंदेसाहेब तिथे ऑरिक सिटीला येतात. इथं एवढ्या मोठा त्या सगळ्या आमच्या मसिहाच्या लोकांनी स्टॉल लावलेले आणि इन्व्हेस्टमेंटसुद्धा होते. अनेक जण या ठिकाणी ॲग्रीमेंटसुद्धा करणार आहेत. जो तो मुख्यमंत्री आपल्या राज्याचं हित पाहत असतो म्हणून त्याच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी रोड शो केला म्हणून तो वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. अंबादा जानवे यांनी पत्रकार परिषदेत घडलेल्या घटना घडली होती की तुमचा व्हायरल झाला होता म्हणजे त्यावरून छोटे मियाँ बडे हुए असं तुम्हाला टोला लागला. अंबादा असला आणखीन राजकारण कळायचं एवढं काही विशेष नाही. नेहमी चर्चा उठत असे तुमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होते काय अपेक्षा आहेत तुम्हाला होईल. ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्याला वाटेल त्यावेळेला तो विस्तार होईल. आताच एवढी गडबड करण्याचा काही अर्थ नाही. तुम्हाला वाटतं यामध्ये तुम्हाला स्थान नाही ना त्याच्याबद्दलचा चर्चाच नाही. आता कुणा कुणाचं कुणाला स्थान मिळेल कुणाला नाही मिळेल याची चर्चा आता आमच्यात कुणाकडेही झालेली नाही. तर तुम्हाला अपेक्षा असेल नाही ते चालतं. Ha 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 ha.